तुला अंडीला बळी दिली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं फोन मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही, कोणाच्या बापाला घाबरणार नाही, कशाला घाबरणार नाही? आणि म्हणून आज मी विदर्भाची जबाबदारी घेतली. 28 आमदारांचा एरिया मला दिलाय, 28 ते 2 नव्हे, 5.5 खासदारांचा मला आमदार केलाय. प्रकाशराव मोरे तिथं एकही आमदार सेनेचा नाही, एकही खासदार सेनेचा नाहीये. मी उद्धव साहेबांना सांगितलंय की इथं आपल्याला पक्ष उभा करण्याची संधी आहे. यश अपयशानंतर आहे, पण पक्षाची निशाणी, पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचवण्याची संधी आलेली आहे. एक जागा तरी मला लोकसभेत ताब्यात घ्या, मी एक जागा तरी द्या, आणि 28 जागांपैकी 10 आमदारांची जागा द्या. तुमच्याकडे फक्त आशीर्वाद मागतो, 4-5 आमदार मी एक खासदार म्हणून जाईन, तिथं मेहनत करीन, कष्ट करीन. काय तिथं शिवसेना तुम्हाला काय सांगू? कोकणातली शिवसेना एक नंबर, एक नंबर, एक नंबर आहे, पण ती आता फक्त निवडणुकीपुरतीच राहिली मला वाटतं. तुमच्यात कशी रसरस शिवसेना मला उभी करायची आहे, करणार ना का घाबरणार? अरे तुमच्या अंगात तर नुसत्या अशा लाडगी आल्या पाहिजे, नुसतं दिसला दिसला देता की शिवाजी महाराज अमुक तमुक घटनानी हे तिथे समोरचा विरोधी दिसला की गप्प बस म्हटलं तुला हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून मी विदर्भामध्ये काम करणार आहे. काही नाही मनामध्ये ठेवू नका, अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही, कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये. पक्ष प्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये. हे पहिलं सांगतो. मिळण्याचे अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली, 2004 साली मला उमेदवारी मिळाली, लाच पाहिजे होती, त्याही वेळेला हेच होते सांगणारे कान खुंटणारे. आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत, तरी मी नाराज नाही, मी माझं कर्तव्य मी काम करत राहणार आहे, हा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय भास्करराव जातायत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल, आख्या विदर्भ मराठवाड्यात नुसते फोन, साहेब आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले, हो नका हो जाओ. अरे म्हटलं माझा बाजी प्रभू देशपांडे झाला तर, माझा तालुसरी माला मालुसरी झाला तर, मी त्यांना हेच सांगितलं. गमतीचा भाग होणार, बाजी प्रभू देशपांड्यांचा इतिहास केला, फुंकेला मुळात बाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाल्याचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरेचा इतिहास लिहिला गेला. त्यामुळे मी तरी गमतीनं बोललो असं माझं ते असं झालं, तर या शिवसेनेकर तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेन, मी ते माझं सुंदर माझं भाग्य समजेन. आज इतिहास सांगतोय, पावन खिंडीत लढला बाजी, म्हणून वाचला अवघा शिवाजी म्हणतात ना, पावन खिंडीत लढला मरण हे प्रत्येकाला, पण ते असं मरण यावं प्रत्येकाला, योद्ध्याचं मरण यावं, निष्ठेचं मरण यावं, कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असावी. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं होतं एवढ्या टप्प्यात बोलवलं की मी अनेक संघर्ष केले, पण एकालाही एक मिनिट सुद्धा आठ झाली की मी रात्र पोलीस मध्ये अडकून पडण्याची, माझ्या इतकी दोन नाही, माझे 11 जे सदस्य गेले त्यांचा विश्वासघात कोणी केला ते मला सांगितलं नव्हतं, त्यांची नावं कोणी दिली ती मला माहिती आहे, यांच्या घरापर्यंत पोलीस कोणी जाऊन सोडले ते पण मला माहिती आहे. इथं आहे आमच्या साबळे दीपक साबळे, प्रकाश जाधव, दिलीप साबळे, प्रकाश जाधव, मोहन जाधव आहेत काय? मोहन जाधव कुठे आहे? मोहन जाधव तुमच्या घरापर्यंत कोणी माणसं जाऊन सोडली तुम्हाला माहिती आहेत ना? कोण देऊन देतो त्या पोलीस स्टेशनला? भाजपाने तर देतच होते, त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाही आम्हाला. म्हणून या खिडी पाहिजे हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय. मी तुम्हाला विनंती करतो की असेच एकजूट राहा, असेच पाठीशी उभे राहा. उद्याचा भविष्य काळ हा उज्ज्वल आपला आणि आपलाच आहे, बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार नाही, बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार नाही, करायचा ना होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता 14 तारखेला उद्धव साहेब येत आहेत महागडला, सर्वांनी अशाच ताकदीने या. मला काय माहिती तर बोललो की हीच एवढी सभा झाली आणि काय सभा असते बरोबर आहे प्रकाशराव का होता बरोबर आहे का झाली सभा वर जाऊन बघा चारी बाजूला काय माणसं उभी आहेत ती काय उभी नाही त्या झाडाबिडा खाल्लं लांबून लांबून ऐकत माणसं वाचली. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो, पाठीशी उभे राहा.
कुठलाही मनामध्ये किंतू परंतु काही शिल्लक निर्माण करूच नका. आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा जो विश्वासघात झालाय त्याचा बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. त्याच्याकरता फक्त एकच तुम्हाला तंत्र देऊ शकतो. उशाला साथ घेऊन जगता येत नाही, जगता येत नाही म्हणून सांगितलंय. त्या अनुषंगाने एकच तुम्हाला इशारा देतो, कोणाच्या विरोधात नाही, बेसमज करून घेऊ नका. जाता जाता सांगतो, जिसने साथ दिया उसको साथ दो, जितने साथ दिया उसको साथ दो. ज्याने तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या. जिसने तुम्हें त्याग दिया, तुम्हाला आयडिया कधीच्या काळामध्ये, प्रसंगाच्या काळामध्ये, भांडणी कुठल्या युद्धाच्या काळामध्ये, ज्यांनी तुम्हाला त्याग दिला म्हणजे दुर्लक्ष केलं, जिसने तुम्ही त्याग दिया उसे तुम भी त्याग दो, तुम भी त्याग दो. जय हिंद, जय महाराष्ट्र.